नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुंदा बच्चाव, उपशिक्षिका, नाशिक महानगरपालिका, शिक्षण विभाग। विद्यार्थी मित्रांनो, कोरोना काळात आपण राबवित असलेल्या लर्निंग फ्रॉम होम या कार्यक्रमात तुमचे पुनश्च स्वागत करते। आज आपण शिकणार आहोत मराठी विषयाची 12वी कविता गोधडी, ज्या कवितेचे कवी आहेत डॉक्टर कैलास दौंड। यांचा जन्म झालेला आहे 1 जून 1973 साली अहमदनगर जिल्ह्यातील सोनोशी या छोट्याशा गावात। हे एक प्रसिद्ध मराठी ग्रामीण कादंबरीकार आहेत। ग्रामीण जीवनातील वास्तवाचे चित्रण करणारे ते लेखक आणि कवी म्हणून प्रसिद्ध आहेत। त्यांचे विविध ग्रंथ प्रसिद्ध आहेत, त्यातील त्यांच्या पानधुई व कापूसकाळ या कादंबऱ्या खूप प्रसिद्ध आहेत। तर उसाच्या कविता, वसान, भूक सरू दे उन्हाचा, अंधाराचा गाव माझा हे कविता संग्रह सुद्धा त्यांचे नावाज दिले आहेत। आणि एका सुगीची अखेर हा कथा संग्रह, तर तरोळीची पाणी हा ललित लेख संग्रह सुद्धा त्यांचा प्रसिद्ध आहे। आणि लेखनासाठी 25 अधिक साहित्य पुरस्कारांनी ते सन्मानित झालेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, गोधडी तर तुम्ही सगळे ओळखतातच, तुमच्या घरीही असेल गोधडी। माझ्या घरी सुद्धा गोधडी आहे, तुम्हाला दाखवते मी। बघ, ही आहे माझे आमच्या घरातली गोधडी। तर गोधडी हे पांघरून आहे, परंतु या गोधडीकडे वेगळ्या दृष्टीने बघण्यासाठी आपल्याला नवीन दृष्टिकोन दिला आहे तो या कवींनी। कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गोधडी हे केवळ पांघरून नव्हे, तर दारिद्र्याने पोळलेल्या जगण्यावर खुंकर मारणाऱ्या प्रेमाचा आणि मायेचा स्पर्श आहे। मित्रांनो, मी जी गोधडी तुम्हाला दाखवली ही सुद्धा माझ्या आईने बनवलेली आहे, आणि आईचा प्रेमाचा मायेचा स्पर्श तिला आहे। म्हणजेच गोधडी ही आई वडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे। गोधडीच्या रूपाने कौटुंबिक नात्यांमधील आठवणींचा गोफ विणलेला असतो। पूर्वीच्या काळात आई वडील आई घरातल्या कपड्यांचाच वापर करून ही गोधडी बनवायची, आणि अतिशय प्रेमाने आपल्या मुलांसाठी बनवत असल्याने तिचा माहेचा तो स्पर्श त्याच्यात आहे। आणि आईने ही गोधडी बनवून मला दिलेली आहे म्हणून तिच्या आठवणींचा सुद्धा स्पर्श त्याच्यामध्ये आहे। आणि अशाच याच विषयीच्या भावस्पर्शी गोष्टींचं चित्रण ह्या प्रस्तुत कवितेतून आपल्या समोर कवी कैलास दौंड यांनी मांडलेलं आहे। आणि गोधडी ही कविता उसाच्या कविता या काव्य संग्रहातून आपल्या समोर आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, अशा या कौटुंबिक नात्यामधील आठवणींच्या गोप विणणाऱ्या गोधडी कवितेविषयी आपण अधिक समजून घेऊया। प्रथम करूया आपण गोधडी कवितेचं वाचन। लक्षपूर्वक ऐकावे। गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिन्हांचा बोचका। गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिन्हांचा बोचका। गोधडी म्हणजेच गोधडी असते, मायेला आई मिळणारी ऊप असते। गोधडीला असते अस्तर, गोधडीला असते अस्तर, बापाच्या फाटका धोत्राचे किंवा आईच्या बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे। याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो की गोधडीमध्ये जे कपडे टाकले जातात ते आपल्या वडिलांचे जे धोतर फाटलेलं असतं त्याचे तुकडे, किंवा आईचं जे लुगडं असतं ते वापरून जुनं होतं तर त्याचे तुकडे, असं या घरातील जुन्या वस्तूंचा वापर करून, जुन्या कपड्यांचा वापर करून ही गोधडी बनवलेली असते। पुढचा परिच्छेद बघूया। आत गोधडीत अनेक चिंध्या असतात, बसलेल्या दाटी वाटीनं, आईनं दटवून बसवलेल्या। तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात, तर त्यात असतो मामानं घेतलेला भाच्याच्या जीर्ण कुडता, माहेराहून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकूर, आणि पहिल्या संक्रांतीला बानं घेतलेलं आईनं असंख्य ठिगळं लावलेलं तिचं लाडकं लुगडं, आणि बाच्या कोपरीच्या बाया। विद्यार्थी मित्रांनो, याचा थोडक्यात अर्थ सांगते। आई गोधडी बनवताना त्याच्यामध्ये ज्या चिंध्या भरते त्या अतिशय जवळजवळ घेऊन त्या शिवते। तर त्याच्यात काय काय असतं, तर आपण दिवाळीला मामाकडे जातो तर मामा आपल्याला जे कपडे घेतो म्हणजेच भाच्याचा जीर्ण झालेला कुडता, जीर्ण म्हणजे अतिशय जुना झालेला आहे, तर त्या कुडता म्हणजे शर्ट, त्या शर्टचे तुकडे तुकडे आपण तिथं जोडतो। तर बानं घेतलेलं, बा म्हणजे इथे अर्थ घेतलेला आहे वडील, आईनं असंख्य ठिगळं लावलेलं। ठिगळं म्हणजे जेव्हा एखादा ड्रेस फाटतो, कपडे फाटतात, तेव्हा आई दुसऱ्या चांगल्या कपड्याचं कापड काढून ते कापड तिथे शिवून तो ड्रेस आपल्याला पुन्हा घालण्यासाठी तयार करते, तर त्याला जोडलेल्या कपड्याला म्हणतात ठिगळं। तर आईनं असंख्य ठिगळं लावलेलं तिचं लाडकं लुगडं, लुगडं म्हणजे आईची साडी, आणि बाच्या कोपऱ्यांच्या बाया, बा म्हणजे वडील, आणि त्यांच्या कोपरीच्या म्हणजे घरात वापरण्यासाठी जो शर्ट सारखा असतो, बनीन सारखं, त्याला म्हणतात कोपऱ्या। तर आपण आता पुढचा भाग बघूया। आईने ते सगळं स्मृतीच्या सुईने शिवलेलं असतं त्यात, म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका,
उब असते उब। याचा अर्थ आईने ते सगळं स्मृतीच्या सुईने, स्मृती म्हणजे आठवणींच्या सुईने, जेव्हा आई गोधडी शिवत असते तेव्हा घरातल्या प्रत्येक सदस्याचे जुने कपडे आई जोडत असते, तेव्हा तिला त्या प्रत्येक कपड्यामागचे तिच्या आठवणी असतात की हे दिवाळीला मामाने घेतलेला हा याचा कुर्ता, अक्षय तृतीयेला माझ्या आईने घेतलेली ही साडी, किंवा बाबांचं हे धोतर ह्या या सणाला घेतलं होतं। म्हणजे प्रत्येक कपड्यामागे शिवताना ज्या आठवणी असतात त्या आठवणी तेथे येत असतात। म्हणून इथं म्हटले आहे की स्मृतीच्या सुईने म्हणजे आठवणींच्या सुईने आई तेथे एक एक चिंदी जोडत असते। चिंदी म्हणजे जुन्या कपड्यांचे तुकडे, याला म्हणतात चिंदी। तर चिंद्यांचा बोचका, बोचका म्हणजे एखादं गाठोडं, याला म्हणतात बोचका। परंतु इथं कवीने म्हटलं आहे की गोधडी ही नुसती चिंद्यांचा बोचका नसते तर तेथे असते ऊब। ऊब म्हणजे गरमपणा असतो त्या गोधडीत। तर गोधडीत गरमपणा कसला असतो तर नुसता कपड्यांचा नव्हे तर आईच्या मायेचा, आठवणींचा, ह्या सगळ्या गोष्टींची जी ऊब असते ती ह्या गोधडीत सामावलेली असते। म्हणून गोधडी ही गोधडी नसते तर ती असते मायेची ऊब, प्रेमाची ऊब, आठवणींची ऊब। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण गोधडी कविता समजावून घेतली, आता आपण करूया गोधडी कवितेचं गायन। माझ्या बरोबर तुम्हीही गाणार ना? चला तर मग। गोधडी म्हणजे, गोधडी म्हणजे नसतो फक्त चिंद्यांचा बोचका, गोधडी म्हणजे नसतो फक्त चिंद्यांचा बोचका, गोधडी म्हणजे गोधडी असते तर आपण भेटूया पुढच्या सदरात पुढचा विषय घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।